नमस्कार, मी ऋषिकेश सावंत, गोवन वार्ता लाईव्ह आणि प्रुडंट मीडियाच्या क्राईम डायरीमध्ये तुमचं स्वागत। पाहुयात आज दिवसभरातील क्राईम स्टोरीज। खुलेआम गोळीबार करत शिवोलीतील दहशत माजवण्याची घटना ताजी असतानाच माणुसकीच्या नात्याला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे। घटना आहे बलात्काराची, एका निरपराध युवतीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराची। बलात्काराची घटना मागील 23 जून रोजी घडली होती। या प्रकरणी पीडित युवतीनं काल गुरुवारी पोलिसात तक्रार दाखल केली। तक्रारीच्या आधारे पोलिसांनी एका संशयिताला अटक केली। संशयित आरोपी अमित राय हा मूळचा उत्तर प्रदेशचा, तर पीडित युवती ही मूळची राजस्थानची। संशयित आरोपी व युवती हे वेगवेगळ्या खासगी आस्थापनात नोकरीला होते। त्यांची 2 वर्षांपूर्वी भेट झाली। नोकरीला असतानाच त्यांच्यात ओळख निर्माण झाली। ओळख होऊन त्यांच्यात मैत्रीचं नातं निर्माण झालं। याच मैत्रीच्या नात्याला काळीमा फासणारा प्लॅन तो नराधम आखत होता। त्या घटनेच्या दिवशी संशयित नराधमानं तिला आपल्या फ्लॅटवर बोलवलं। युवती फ्लॅटवर आली आणि युवती फ्लॅटवर आली असता तिच्यावर त्यानं जबरदस्ती करण्यास सुरुवात केली। या प्रकरणी हणजूण पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या 376 कलमांतर्गत गुन्हा दाखल करून संशयिताला अटक केली आहे। पुढील तपास पोलीस करत आहेत। हणजूण पोलिसांनी अमित रॉय याच्या अगेन्स्ट गुन्हा दाखल केला असा आणि त्याला अरेस्टही केलं असा। प्रकरण म्हणजे 2 वर्षां पहिली त्याने तो बिहारचो अमित रॉय तो गोयात काम करतालो। त्याने एक त्याचे हांगा फ्रेंड झाले, त्याची बरी मैत्री आसली ती त्याच्या वांगडा, आणि हालींच त्याने त्याका आपल्या फ्लॅटार आपयले खंय आणि त्याचेर जबरदस्ती केली। त्या सुद्धा मायग्रंट भायले आणि त्या चेडवान बुधवार दीस येऊन अंजुना पोलीस स्टेशनाचेर कंप्लेन रजिस्टर केल्ली आसा आणि आयज अंजुन पोलिसांनी तेजेर अरेस्ट करून तेजेर कारवाई केल्ली आसा आणि त्यांची अंजुन पोलिसाची फ्युचर इन्व्हेस्टिगेशन ऑन आसा। स्टुडंटा खातीर श्याम सुंदर फट्ट्या वांगडा सौरभ शिरोडकर। पुढची बातमी आहे पोलिसांना शिवीगाळ केल्याची। गस्तीवर असलेल्या पोलिसांना धक्काबुक्की केल्याच्या आरोपाखाली वास्को पोलिसांनी 18 वर्षीय अमित कामत आणि 25 वर्षीय फहाद तिनवळे या दोघा आरोपींना अटक केली आहे। पोलिसांना धक्काबुक्की करण्याचा प्रकार कसा घडला ते तुम्हाला सांगतो। 1:30 गस्तीवर असताना पोलीस मांगोर येथे पोहोचले, तेव्हा तिथे 2 युवक त्यांना रस्त्यावर बसून दारू पीत असताना दिसले। पोलिसांनी त्यांना विचारपूस केली असता दोन्ही युवक आक्रमक झाले आणि त्यांनी पोलीस उपनिरीक्षक मयूर सावंत आणि हेड कॉन्स्टेबल जयेश गावकर यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली। त्यांनी दारूच्या नशेत हेड कॉन्स्टेबल जयेश गावकर यांना धक्काबुक्की करून स्वतःच्या डोक्यावर बिअरची बाटली फोडली आणि दुसऱ्याच्या मानेवर वार केला। तसंच पोलिसांनी आपल्यावर हल्ला केल्याचा कांगावा या दोघांनी सुरू केला। आज पहाटे 4:30 सुमारास त्यांना अटक केली आहे। या संदर्भात अधिक माहिती दिली आमचे प्रतिनिधी विक्रम नायक यांनी। वास्को पुलिसान ब्रेस्तार सकाळी 2 तरणाट्यांक धरिल्लो आसा, तांकां अरेस्ट केल्लो आसा। जे आमकां इन्फॉर्मेशन मेळटा, हे दोनूय भुरगे तरणाटे जे आसा मांगरांतले, एक अमित कामत 18 वर्सांचो आनी एक फहाद तिनवळे 25 वर्सांचो, हे दोगांक हे दोनूय भुरग्यांक पुलिसांनी अरेस्ट केल्ले आसा। जे आमकां इन्फॉर्मेशन सद्याक मेळ्ळां की खंय तरी वास्को पुलीस स्टेशनाचे PSI मयूर सावंत आणि हेड कॉन्स्टेबल जयेश गांवकर हे खंय तरी पेट्रोलिंग करताले आणि 1:30 सुमार हे दोनूय भुरगे खंय तांकां पुलिसांक मेळ्ळे आणि मांगरान खंय ते सोरो पिताले। जेन्ना तांकां पुलिसान तांचेर जाप काडली आणि तांकां जेन्ना विचारपाक ट्राय केली, हे दोनूय भुरगे खंय वायलंट जाले आणि तांच्यांनी खंय तरी बोवाळ घालपाक लागले आणि एक जे आमकां आयकूंक येता कॉन्स्टेबलाक खंय तांच्यांनी धुकुडलो। हाजे मागीर पुलिसांनी खंय तांकां गाडयेन घालपाक ट्राय केलो, तेन्ना खंय एक भुरग्यान आपले तकलेचेर बाटली फोडली आणि पुलिसांच्या नांवार तो बगलान घालपाक लागलो की खंय तरी पुलिसांनी आमकां इंजर केल्लो आसा म्हणून। मागीर फायनली वास्को पुलीस जे आसा ताका पुलीस स्टेशनाचेर घेवन आयले, थंय तांचो मोठो बोवाळ जालो आनी फायनली वास्को पुलिसान हे दोनूय भुरग्यांक अरेस्ट केल्लो आसा। जे आमकां इन्फॉर्मेशन मेळटा, 2 भुरगे जे आसा, एकट्याचें नांव अमित कामत आसा आनी दुसऱ्याचें नांव फहाद तिनवळे आसा। जे तांकां सॅक्शनां सद्याक लायिल्लीं आसा, ती सॅक्शनां 353.504 रेड वीथ 34 IPC आनी सॅक्शन 34.6 ऑफ IP Act। आनी जे वास्को पुलीस सांगता की जो मेन सॅक्शन तांचेर आसा की दे हॅव यूज क्रिमिनल फोर्स अगेन्स्ट स्टाफ वायल डिस्चार्जिंग ड्युटीज। वास्कोच्यान प्रुडंट मिडिया खातीर विक्रम नायक। बातमी अफरातफरीची। कर्जासाठी गहाण ठेवलेली मालमत्ता बेकायदेशीरपणे विकल्याची,
आर्थिक गुन्हा शाखेनं साखळीतील शांती ॲग्रो इंडस्ट्रीजच्या 5 संचालक आणि भागीदारांविरोधात विश्वासघाताचा आरोप करण्यात आलाय. तक्रारदार बँकेनं 9 लाख रुपयांपेक्षा जास्त कर्जाची रक्कम अद्याप वसूल केली नाही. असं असताना 10 कोटींपेक्षा जास्त कर्ज मिळवण्यासाठी गहाण ठेवलेली बेतकी येथील मालमत्ता आरोपींनी बेकायदेशीरपणे विकल्याची तक्रार बँकेनं दाखल केल्यानंतर त्यांच्यावर FIR नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत.